नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशी म्हटलं की वाघाटीची आठवण येते. वाघाटीची भाजी खाऊन एकादशीचा उपवास सोडण्याची परंपरा आहे. असा आध्यात्मिक सहसंबंध जोडण्यामागे काही शास्त्रीय आयुर्वेदिक कारणे आहेत. चला आज या वाघाटीबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करण्याची आठवण करून देते. धन्यवाद. वाघाटीलाच गोविंद फळ किंवा गोविंदी असंही म्हणतात. कॅप्रिस झेयलानिका हे त्याचं शास्त्रीय नाव. वाघाटी ही बहुवर्षायू वेल आहे. काही दिवसापूर्वी रानभाजीच्या शोधात भटकत असताना एके ठिकाणी मोठ्या संख्येने फुलपाखरे बागडत असल्याचं दिसलं. त्या झाडाला अतिशय सुंदर नाजूक अशी फुले देखील लागलेली होती. इतकी फुलपाखरे या झाडावर म्हणजे ही वेल वजा झुडूप नक्कीच खास असणार. एक नवीन विषय मिळाला. ही तर आमच्यासाठी मेजवानीच होती. क्षणात गाडी थांबवली आणि जवळ जाऊन फोटोग्राफी केली. वाघाटीचे हे झुडूप 5-6 फूट उंच होते. पाने काळपट हिरवी असून त्याच्या फांद्यांवर भरपूर काटे होते. हे काठे वाघाच्या नखासारखे असतात म्हणून याला वाघेटी म्हणतात. एखादं फूल तोडावं म्हटलं तरी काटे ओरबाडत होते. याचं सगळ्यात मुख्य आकर्षण ही फिकट गुलाबी आणि अतिशय नाजूक अशी फुले. पहा बरं, खरंच किती सुंदर दिसतात. गंमत सांगते, बापरे, फूल हातात पकडून फोटो काढता काढता चुकून आळीच हातात पकडली मी. घाबरून पटकन दिली सोडून. असो, तर सांगायचा मुद्दा असा की झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे भिरभिरत होती आणि तितक्याच आळ्याही होत्या त्या झाडावर. मला मिळालेल्या माहितीनुसार इतक्या प्रकारची फुलपाखरे वाघाटीच्या वेलीवर अंडी घालतात. घरी आणून निरीक्षण करावं म्हणून नीट पारखून फुलाची एक फांदी काढून घेतली. इथं फुलांजवळ दिसत आहे ती छोटी छोटी वाघाटीच आहेत. मोठी झाल्यावर ती अशी दिसतात. अर्थात मी पुन्हा तिथं गेल्यावर मला वाघाटीच नव्हे तर तिथे वेलीचेही दर्शन झाले नाही. असो, आषाढी एकादशीच्या कालावधीत येत असल्यामुळं याच काळात विक्रीसाठी बाजारात आणली जातात. मला ही वाघाटी बाजारात मिळाली. देठ 1-2 इंच लांब असतो. हिरवीगार साधारण मध्यम आकाराच्या पेरू एवढा आकार म्हणता येईल. वाघाट्यांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. वाघाटी उष्ण, उत्तेजक आणि पित्तनाशक आहेत. पोटदुखीसाठी उपयोगी आहे. थायरॉईड ग्रंथीची वाढ रोखण्यासाठी उपयोगी आहे. औषधी उपयोग भरपूर आहेत, पण आपण जास्त खोलात नको जायला. वर्षातून एकदा तरी ही भाजी खाण्यामागे काहीतरी आयुर्वेदिक विचार नक्कीच असणार. वाघाटी आता दुर्मिळ होत चाललेत. मिळाली तर एकदा तरी भाजी खा इतकंच सांगेन. तसंच असं एखादं पूर्ण पिकलेलं लाल झालेलं वाघाटं मिळालं तर जरूर घ्या. त्यापासून रोप बनवता येईल. जर तुम्हाला असं फळ मिळालं तर त्यातील बिया काढून स्वच्छ धुवून 2 दिवसाच्या आत 1/2 इंच खाली मातीत लावल्यास चांगला रिझल्ट मिळतो असं वाचनात आलं आहे. चला तर थांबूया इथेच. काय म्हणता, भाजी कशी करायची? अहो, सोपं आहे. ते आधी धुवून पुसून वगैरे घ्या. छोटे छोटे तुकडे करा. साल जरा जाड असते, लवकर कापत नाही. बिया निबर असतील तर काढून टाका, अन्यथा राहू देत तशाच. तूर डाळीसोबत उकळत्या पाण्यात टाकून 5-7 मिनिटे उकडून घ्या. उकळलेलं पाणी टाकून द्या.
कोणतीही रानभाजी शक्यतो उकडून घ्यावी. आणि यानंतरचं तुम्हाला माहिती आहेच, तेल, मोहरी, जिरे, कांदा, तिखट, उकडलेली वाघाटी, मीठ झाकण ठेवून एक वाफ काढावी. आणि भाजी तयार. रानभाजीची म्हणून जी एक विशिष्ट चव असते अगदी तशीच आहे ही भाजी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.